मका काढणी चालू आहे, मका सोयाबीन काढणं चालू आहे. हो 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 बरोबर आहे. शेतकऱ्याला काय करा, एक मध्ये पूर्वेश म्हणून एक सांगा सगळ्यांना, उद्या 6 ऑक्टोबर आणि 7 म्हणजे उद्या रात्री त्याला पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या रात्री पावसाला सुरुवात होणार. बरोबर. हा, 6 ऑक्टोबर पासून पूर्व विदर्भातून पाऊस सुरू होणार, मग 7 ला ते पुढे येणार, तुमच्या जवळ येणार आहे. बर. 8 ला पुन्हा आणखीन पुढे येणार आहे, आणि सगळ्या महाराष्ट्रातच मग सगळीकडे पाऊस पडत राहणार आहे. बर. मग 9 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 11 12 पर्यंत राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात. बर. तर मग त्याच्यामध्ये नेमकं सोयाबीन, आता तुम्ही जर मका जर काढली आणि त्याने कापून खाली टाकली तर मग त्यांचा कडबा खराब होईल ना. बरोबर बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे म्हणलो ते तुम्हाला एक कल्पना द्यावत, मग आपण ते हे करता येते, माहिती देतात तुम्ही. हो, आणि सोयाबीन पण काढणे चालू आहे, तर शेतकऱ्याला म्हणा आज ज्यांनी कापलेलं आहे त्यांना उद्या दुपारपर्यंत चान्स आहे, म्हणजे वळे लावून ठेवून झाकून ठेवा म्हणून. बर बर. कारण की ना आता उद्याच्याला पाऊस काही काही ठिकठिकाणी सुरुवात होईल उद्या रात्रीच्याला. चालेल सगळीकडे मेसेज. हो हो, तेच म्हणलं, त्याच्यामुळे फोन लावत होतो तुम्हाला. ओके, थँक्यू बॉस. मागं देखील तुम्हाला लावलं होतं, तुम्ही कुठे गेले होते, अमेरिकेला कुठेतरी. हो 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 बरोबर बरोबर. कुठे गेले होते, युएसए कुठे. हो हो बरोबर. हा, तर त्यावेळेस मग लावू लावलो की ते मागच ते पाऊस पडणार होता म्हणून अगोदर सांगणार होतो. ओके, थँक्यू थँक्यू. हो, आता याच्यामध्ये ना हॅलो जे राहिले साहिले छोटे छोटे तळे ते बी भरून राहतील. ओके सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. हो, आणि सगळ्या पिकाला एकदा पाणी बी होऊन जाईल एकदा. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू.